वगैरे काही नाही, मुळात हे जे सरकार आहे ते मजबुरीतून तयार झालेलं सरकार आहे. आणि जे जे कोणी मंत्री किंवा जे जे कोणी आमदार नाराज असतील, किंवा त्यांना त्याच्यात त्याच्यातच आनंद आहे की त्यांना किमान मंत्रिपद तरी मिळालं, बाकीचे अजून बरेचसे काही आमदार आहेत त्यांना मंत्रिपद मिळालंय, मग त्यांचं काय? खरं म्हणजे या तीन पक्षाचं जे सरकार आहे मजबूर आहे, कुठल्याच एका पक्षाला बहुमत नाही. म्हणजे सेनेला मंत्री बनायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीची गरज आहे, राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असतील तर त्यांना सेना आणि काँग्रेसची गरज आहे, काँग्रेसचे बनत असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदाराची खासदारी त्यांना गरज आहे. आणि म्हणून ते नाराज वगैरे काही नाही, उगा आपलं एक चर्चा असावी म्हणून ते मुद्दा चालू आहे. हे सरकार टिकेल असं मला वाटतं, कारण ती काही मजबूर आहेत आणि जनता अशा मजबूर सरकार जेव्हा राज्यात असतं तेव्हा जनतेचा फायदा होत असतो. आणि मला अपेक्षा पण आहे की या सरकार जे आहे सध्याचं ते जनतेचं काम करेल.